नमस्कार, मी अनुष्का काळे तुमच्या सर्वांचे स्वागत करते. शंखनाद प्रस्तुत स्वादाची परफेक्ट मात्रा, शंखनादची खाद्ययात्रा. प्रस्तुत करता आपले टेस्टी पार्टनर्स वाघमारे मसाले अँड 24 कॅरेट ऑइल. चला तर मंडळी आजच्या भागाला सुरुवात करूया. तर आज तुमच्यासाठी पुन्हा एकदा मी एका एक्सपर्ट गेस्टला घेऊन आली आहे, ज्यांचं नाव आहे अजिता अतुल डोरलीकर. चला तर त्यांचं स्वागत करूया. या मॅम, नमस्कार. मॅम नमस्कार. तुमचं आमच्या किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज तुम्ही आमच्यासाठी आणि आमच्या प्रेक्षकांसाठी काय बनवणार आहे? आज आपण बनवणार आहोत रवा आणि खव्याची करंजी. वा, अगदी छान असं म्हणजे काहीतरी एक्साइटिंग तुम्ही आज बनवणार आहे. अगदी नक्की. त्यासाठी इंग्रेडियंट्स काय काय लागणार? इंग्रेडियंट्स आपल्याला लागणार आहे रवा, बरं, तूप, दूध, खवा, ओके, साधा रवा, चारोळी, खोबऱ्याचा किस, वेलची आणि जायफळाची पावडर, पिठी साखर आणि बदामाचे काप. वा, अगदी छान. सुरुवात करूया. नक्की. चला, काय लागेल सर्वात आधी तुम्हाला? मला कढई हवी. बरं, एक अगदी नॉमिनल चमचा. बरं, तूप घालूया आपण. बरं, चालेल. रवा चिकटायला नको म्हणून फ्लेम ठीक आहे. मग हाय, कमी कर, तूप वितळेपर्यंत राहू दे. बरं बरं, चालेल. बहुतेक घरांमधनं सुक्या खोबऱ्याची किंवा ओल्या खोबऱ्याची करंजी करायची पद्धत असते, पण रवा आणि खव्याची ही जी करंजी आहे ही टेस्टी तर आहेच, पण खवा, दूध, चारोळी आणि इतर सगळे साहित्य त्याच्यामध्ये जात असल्यामुळे ती पौष्टिकही होऊन जाते आणि हिवाळ्यात तर फारच छान. म्हणजे आज आपल्या किचनमध्ये पौष्टिक असं काहीतरी बनणार आहे. नक्कीच. रवा जरा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. बरोबर. मी मदत करू? चालेल चालेल, आवडेल मला. कथ्था रंगेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. बरोबर. नंतर काय घालायचं मॅम याच्यात? नंतर तो रवा काढून जरा गार व्हायला ठेवायचा, त्याच्यावरती थोडस 1-2 चमचे दूध घालायचं, म्हणजे तो रवा जरा फुलतो आणि मऊ होतो. आणि जेव्हा आपण करंजीसाठी त्याच्यात खवा आणि बाकीचे सगळे साहित्य घालू तेव्हा तो रवा असा कोरडा लागत नाही, दुधामुळे त्याला जरा ओलसरपणा, दाटपणा आलेला असतो. त्यामुळे जेव्हा करंजीचं सारण तयार होईल तेव्हा ते सारण अगदी छान असं एकजीव आणि असं मिळून आलेलं असतं. बरोबर. काढून घ्या, मला वाटतंय ते झालंय. बरोबर. आपण याला एका प्लेटमध्ये काढून घ्या. चालेल, गॅस बंद करू. हो चालेल. एक्सपर्ट गेस्ट करणं अशाच नवनवीन टिप्स आपल्याला शिकायला मिळतं. मला तर नक्की मिळतं, बरं, तुम्हालाही मिळालं असेल नक्कीच. हे आपण साईडला ठेवून देऊ. हो बरं, चालेल. आता काय? आता मला थोडंसं एक छोटंसं कळणं हवं आहे. चालेल. रवा गार होतोय तोपर्यंत आपण जरा ओके तुपाचं मोहन घालून हा जो साधा रवा आहे त्याला भिजवून घेऊया. ओके. यात पण आपण तूप याच्यासाठी हो याला थोडस जरा जास्त तूप घाला, म्हणजे करंजीची जी पारी असते ती चांगली खुसखुशीत होईल आणि जेव्हा आपण सारण भरू तेव्हा ती पारी तुटणार नाही आणि त्याच्यामुळे त्याला एक बाइंडिंग जे प्रॉपर पाहिजे तर ते आपण बऱ्यापैकी तूप घालून आणि दुधाने तो भिजवायचा आहे. आता गॅस बंद करून मला एक छोटी ताटली द्या. ताटली, ओके. तूप आपला छान गरम झालेला आहे. हो. आणि मला प्रेक्षकांना आणि सगळ्यांना सांगायचं आहे हा कार्यक्रम बघणाऱ्यांना की आपण जे माप घेतलेलं आहे ते 1 वाटीचं घ्या. तुम्ही जर का 1 वाटी रवा घेणार असाल तर 1 वाटी खवा, 1 वाटी साधारण 1.5 वाटी चालेल खोबऱ्याचा किस आणि 1 वाटी पिठी साखर घ्या. बाकी चारोळी, बदामाचे काप, काजू, किसमिस, तुम्हाला जे काही ड्रायफ्रुट्स वाटतात ते तुम्ही तुमच्या हिशोबाने घाला. पण माप जर का 1 वाटीचं ठेवलं तर त्याचा जो गोडवा आहे, कारण खवा पण गोड आहे आणि पिठी साखर, असं मिळून ते सारण बऱ्यापैकी मध्यम गोड होतं. जे जास्ती गोड खाऊ इच्छितात त्यांनी पिठी साखर थोडीशी जास्ती घातली तरी सुद्धा चालेल. आणि मॅमनी जे आता काही तुम्हाला सांगितलं आहे ते सर्व नोंद करून घ्या तुम्ही, जर तुम्हाला अशीच परफेक्ट डिश बनवायची असेल तर. अगदी बरोबर ना मॅम? नक्कीच. आणि
आणि या करंजा तुम्ही कुठल्याही फेस्टिवलमध्ये किंवा अशा जनरलीसुद्धा आवडत असतील तर घरी बनवून मुलाबाळांना तर फारच या आवडतील आणि पौष्टिकसुद्धा आहेत, चवीला पण छान, चवीला पण छान आहेत. बरोबर, तुम्ही इथे बघू शकता जे मी तूप घातलंय ते मी रव्याला सगळं एकसारखं मळून घेते आहे, म्हणजे रवा कुठेही असा कच्चट लागणार नाही. आणि अगदी थोडं थोडं दूध घालून ही करंजीची पाती आपण भिजवतो आहे रवा आणि दुधानी, त्यामुळे घट्ट भिजवायची आहे आणि तिला एक 5-10 मिनटं ओलं कापड घालून त्याच्यावरती तिला रेस्ट करायला ठेवायचं आहे, म्हणजे तो जो रवा आहे तो दुधामध्ये चांगला फुलेल आणि पाती जी आहे ती चांगली मऊ आणि खुसखुशीत होईल. बरं, एक प्रश्न मी तुम्हाला प्रेक्षकांच्या वतीने विचारते, एखाद्या वेळेस जर आपल्याला तूप अवेलेबल नसेल तर आपण तेलाने करू शकतो, रिफाईंड तेलामध्ये आपण तळू शकतो आणि त्याही तेवढ्याच खुसखुशीत होतात. पण जनरली असं आहे की आपण गोड वस्तू गोड पदार्थ जे असतात ते आपण तुपामध्ये तळतो, बरोबर, त्यामुळे ते जरा चांगलेही लागतात आणि टिकतातही. पण शक्यतो रिफाईंड तेलच घ्या, म्हणजे रिफाईंड तेलाचा वास लागत नाही. बरं, आता तुम्ही इथे बघू शकता मी जो रवा आहे तो अगदी असा घट्ट भिजवलेला आहे आणि याला मी आता रेस्ट करायला ठेवते, म्हणजे तो दुधामध्ये चांगला फुलेल आणि त्याची जी पाती जेव्हा आपण लाटू तेव्हा ती अगदी छान मऊसर आणि एकसारखी होईल. तुम्ही बघू शकता मी आता हा जो दुधाने रवा भिजवला तर तो असा घट्ट भिजलेला आहे आणि आपण याला रेस्ट करायला आता 5 मिनिटं ठेवू आणि जोपर्यंत ह्याचं रेस्टिंग होत आहे तोपर्यंत आपण हे सारण करून घेऊ जे आपल्याला करंजीसाठी करायचं आहे. तर मला एक बाउल द्याल का? नक्कीच बाउल. तुम्ही बघू शकता हा जो रवा मी इथे घेतलेला होता मगाशी जो आपण भाजला त्याच्यामध्ये मी 2-3 चमचे दूध घालून ठेवलेलं होतं, सो दॅट की तो जो रवा आहे तो असा छान मऊसर झाला आहे आणि फुलला आहे. त्यामुळे आता आपण सगळ्यात आधी तो रवा घेऊया. मी ते खवा भाजूनच आणलेला होता, एक वाटी खवा आपण याच्यामध्ये भाजलेला घालणार आहोत. खवा इथपर्यंत भाजायचा की त्याचा सगळा जो कच्चट फ्लेवर असतो तो ते निघून गेलं पाहिजे आणि त्याला असा छान मंद सुगंध येतो आणि तो थोडासा असा ब्राऊन झाला पाहिजे कलरमध्ये. त्याच्यानंतर आपण तुपात भाजलेला नाही खवा, खव्याचं स्वतःच तूप सुकतं त्यामुळे खव्यासाठी तुपाची आवश्यकता नसते. खवा नुसता साधा मंद आचेवरती छान तो ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घ्या. त्याच्यानंतर हे सुक्या खोबऱ्याचा किस आहे जो मी परतून घेतलेला आहे, तोही बिना तूप बिना तेल सुका फक्त कढईमध्ये मंद आचेवरती ब्राऊन कलर येईपर्यंत आपण त्याला भाजून घेतलाय, म्हणजे ते जे खोबरं आहे ते असं छान सुरसुरीत होतं. हाताने जर तुम्ही करून पाहिलं तर ते असं छान कुरकुरेपणा त्याला आहे. तर आपण ते पण ह्याच्यामध्ये घालून घेऊया. ज्याप्रमाणे मॅमनी खवा हा भाजलेला आहे त्याचप्रमाणे तुम्हाला खोबऱ्याचं किस सुद्धा भाजून घ्यायचं आहे. आणि आता ही पिठी साखर आहे. पिठी साखर करताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण जर एक वाटीची पिठी साखर केली तर ती कायम एक वाटीपेक्षा जास्त होते, त्यामुळे जेव्हा आपण पिठी साखर घालू तेव्हा पिठी साखर एक वाटी घालायची आहे, एक वाटीची पिठी साखर नाही घालायची आहे. त्यामुळे त्याचा जो अंदाज आहे तो कृपया लक्षात ठेवा. थोडं जास्ती गोड आवडत असेल तर मग तर प्रश्नच नाही. त्यामुळे आपण ही थोडीशी याच्यामध्ये पिठी साखर घालून घेणार आहोत. आपण साधारण किती घातली याच्यात? याच्यात एक वाटी पिठी साखर आहे. बरं बरं चालेल. याला थोडंसं जरा मी मिक्स करून घेते इथे. पिठी साखरेचं स्वतःचं पाणी सुटतं आणि आपण रव्याला सुद्धा थोडंसं दूध घातलेलं होतं, खवा आपण जो परतून घेतलेला होता खव्याचं तूप सुटलेलं आहे, त्यामुळे ह्या सगळ्याचं एक छान बाइंडिंग त्या सारणाला येईल आणि ते सारण असं छान मऊ होईल की आपण ते जेव्हा करंजीमध्ये भरू तेव्हा ते बाहेर निघणार नाही जेव्हा आपण करंजी तळायला घेऊ तेव्हा. बरं, तुम्ही बघू शकता हे असं जेव्हा मी करते आहे तेव्हा ते त्याची हे पडते आहे चांगली प्रॉपर. आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये थोडीशी विलायची पूड घालायची आहे. विलायची आणि जायफळची पूड आहे माझ्याकडे,
कोणी म्हणतात की विलायची पूडच घालावी, जायफळ घालू नये, कोणी म्हणतं जायफळ घालावं, विलायची घालू नये, हा आपापला चॉईस आहे. मला दोन्ही एकत्र आवडतं, त्यामुळे मी विलायची आणि जायफळाची थोडीशी पूड याच्यामध्ये घालणार आहे. आणि यांनी डिशला खरोखर चव येतो, डिशला खरोखर चव येते, अगदी बरोबर. आता आपल्याजवळ ड्रायफ्रुट्समध्ये आपल्याजवळ चारोळी आहे आणि मी बदामाचे काप करून घेतलेले आहेत. ज्यांना आवडतं त्यांनी त्याच्यामध्ये बेदाणे आणि काजूसुद्धा घालू शकता. म्हणजे तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे, आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रुट्स घाला. शक्यतो अक्रोड घालू नका, कारण जर का करंजी जास्ती दिवस टिकली तर अक्रोडाला एक जो वेगळा वास यायला लागतो लवकर, त्यामुळे त्या करंजीलाही एक खवटपणा असा हे होऊ शकतो. ही एक्सपर्ट टिप आहे, तुम्ही लक्षात ठेवा ही टिप. आपण याच्यामध्ये थोडीशी चारोळी आणि हे बदामाचे काप आपण सगळे घालून घेऊया. ओके, आणि हे सारण आता छान इथे मिक्स करून घेऊया. आपल्या किचनमध्ये आज अगदी छान अशी करंजी बनणार आहे. आता आपलं हे सारणही झालेलं आहे आणि आपण बघूया की जे आपण रवा भिजवून इथे रेस्ट करायला ठेवलेला होता तर तुम्ही बघू शकता की ती अगदी मऊ आणि छान झालेला आहे. तर आता आपण करंजी लाटायला घेऊया का? बरं, चालेल ना. करंज्या बरेच जण बऱ्याच प्रकाराने करतात. कोणी कातण्यानी त्याचं बाजूचं काढून टाकतात तर त्याला अशी छान जाळी पडते, कोणी मुरडीच्या करंज्या करतात, पण मी बरेचदा ही करंजी करताना साच्याचा वापर करते, कारण की याच्यातलं जे सारण आहे ते त्या करंजीमध्ये चांगल्या प्रकारे भरलं जातं आणि घट्ट घट्ट बसतं, त्यामुळे आपण साच्यानी ती करंजी करूया. आणि याचा फायदा आपण असं एक म्हणू शकतो की ज्यांना अगदी झटपट असं बनवायचं आहे, ज्या गृहिणी नोकरी करतात त्यांच्यासाठी अगदी चांगला एक ऑप्शन असं म्हणू शकतो. ऑप्शन आहे आपलं, बरोबर. बरं, आपण तळायला कढई लागणार, तळायला कढई ठेवून घेऊया आपण. हो, चालेल. पाती नेहमीच्या पातीपेक्षा थोडी मोठी करावी, म्हणजे ती या दोन्ही याच्यावरती एकंदर रॅप होऊन ती करंजी चांगली बसेल. आपण तूप घालूया. मी घालू? हो, चालेल. किती साधारण किती चमचे घालायचे? घाला, कारण की ते पूर्ण आपल्याला तळायला लागणार आहे ना. बरोबर, तुपात तळलेलं ना खरंच अगदी वेगळं असं खुशखुशीत आणि छान होतं चवीला. फ्लेम कशी ठेवायची मॅम? फ्लेम सुरुवातीला हाय ठेवा, म्हणजे ते तूप जरा वितळून जाईल लवकर, आणि नंतर मग आपण त्याला मीडियम करूया. सारा लागेल आपल्याला. हो, अगदी भरभरून मॅमने असं अंदर सारण भरलेलं आहे, कारण की ते त्या साच्यामध्ये प्रॉपर बरोबर दाबलं पण जाणार आहे आणि बसणार आहे घट्ट त्याच्यामध्ये. ही पाती चिकटवायच्या वेळेला त्याला थोडस बाजूनी दूध लावा, म्हणजे ती पाती बरोबर चिकटेल आणि सारणही बाहेर येणार नाही. तूप आपलं गरम झालंय साधारण? हो, थोडस कमी कमी करून घ्या. बरं, तुम्ही इथे बघू शकता जी मी पाती लाटलेली होती ती या करंजीवरती दुसऱ्या हाफनी पण येऊन ती पूर्णपणे त्याच्यावरती बसलेली आहे. आता आपण हा साचा बंद करू आणि या करंजीचं प्रॉपरली त्याला शेप देऊन करंजी करून घेऊ. चला, आपलं तूप छान असं गरम झालेलं आहे, आपण तळूया. नक्कीच. आणि आता ही इथे खूप सुंदरशी अशी डेकोरेटिव्ह करंजी सुद्धा तयार झालेली आहे. आपण बघू शकता याच्यावरती या साच्यामुळे बघायला पण सुंदर दिसत आहे. एकदम सुंदर ती करंजी तयार आहे आणि निघून पण आली आहे अगदीच, त्यामुळे आता आपण हिला तळूया. बरं, आम्ही अशाच सुंदर आणि अशा छान खुशखुशीत करंजा आम्ही तळून घेतो आणि तुमच्या समोर प्रेझेंट करतो.
वा वा मॅम, अगदी छान अशी रवा खवा करंजी मॅमनी आपल्यासाठी बनवली आहे. मी तर ही रेसिपी नक्कीच ट्राय करणार आहे, तुम्ही सुद्धा करा आणि कुठेही जाऊ नका, कारण ब्रेक नंतर मॅम अशीच एक रेसिपी आपल्यासाठी घेऊन येत आहे. तोवर बघत राहा शंखनाद प्रस्तुत खाद्ययात्रा. वाघमारे वराडी मसाला आता तुमच्या शहरात प्रत्येक किराणा दुकानात. वाघमारे वराडी मसाला दे रोजच्या जेवणाला स्वाद जरा अटके. भाई खाने में जितना जरूरी होता है स्वाद, उतना ही जरूरी उसमें बसा स्वास्थ्य. और ये दोनों आपको भरपूर मिलेंगे सिर्फ 24 कैरेट कुकिंग ऑयल में, जो खाना बनाते हुए लगे बहुत कम और दे पूरा स्वाद. वहीं स्वीडन टेक्नोलॉजी से बना ये ऑयल गरम होते वक्त जरा सा भी धुआं ना होने दे. चार स्पेशल वैरायटीज में अवेलेबल, यानी क्राउन नट ऑयल, सोयाबीन ऑयल, सनफ्लावर ऑयल और राइस ब्रांड ऑयल, तो आज ही आजमाएं. अपने जायके और स्वास्थ्य दोनों को दे 24 कैरेट कुकिंग ऑयल का जानदार तड़का. लेने दी यार, साफ हवा एंजॉय करने के लिए अब कहीं और क्यों चले, घर पे ही रुके. वोल्टास का नया प्योर एयर एडजस्टेबल एसी विद हेपा फिल्टर, ये जर्म्स और पोल्यूटेंट्स को फिल्टर करे और दे साफ ठंडी हवा 6 एडजस्टेबल टनेज मोड्स में, तो हवा और सेविंग्स दोनों टनटनाटन. तुली कॉलेज ऑफ होटल मॅनेजमेंट नागपूर घेऊन येत आहे आपल्यासाठी सुवर्ण संधी. या अंतर्गत तुम्हाला मिळत आहे 3 आणि 4 वर्षाचे डिग्री कोर्सेस लंडन युनिव्हर्सिटी कडून, L2 डिप्लोमा सोबत मिळवा. भारतात आणि विदेशात नोकरीची 100% हमी. शिका आणि कमवा एकाच परिसरात कॉलेज सोबत 5-स्टार कॅटेगरी हॉटेल मध्ये. ट्रेनिंग करण्याची संधी, हॉस्टेल सुविधा उपलब्ध. एवढेच नाही, कोर्स सोबत मिळत आहे स्कॉलरशिप. अधिक माहिती करिता संपर्क करा, इंस्टाग्राम आणि फेसबुक ला अवश्य भेट द्या. ब्रेक नंतर मी अनुष्का तुमच्या सर्वांचे परत एकदा स्वागत करते. चला तर सुरू करूया आजच्या दुसऱ्या रेसिपीला. तर मॅम, तुम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी आज काय बनवणार आहे? आज आपण बनवणार आहोत सगळ्यांची आवडती चमचमीत अशी वांग्याची भाजी, भरल्या वांग्याची भाजी. त्यासाठी काय काय इन्ग्रेडियंट्स लागतात? इथे आपण घेतली आहेत वांगी, ओके, कांदा चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर आहे, दाण्याचं कूट आहे, आलं लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट आहे, मीठ आहे, मोहरी आहे, धनेपूड आहे, गोडा मसाला, हळद, जिरं, थोडासा गूळ आणि लाल तिखट. बरं, सुरू करूया मग. हो ना, चला तर सर्वात प्रथम काय लागेल तुम्हाला? मला एक छोटा बाउल लागेल. चालेल, बाउल घ्या. आपण या भरल्या वांग्यामध्ये मसाला भरण्यासाठी म्हणून मसाला तयार करतोय. आधी मी थोडा कांदा घालते ह्याच्यामध्ये, थोडंसं दाण्याचं कूट. बरं, तुम्ही ते करेपर्यंत मी पॅन ठेवूया इथे? हो, चालेल चालेल, ओके. अगदी थोडीशी किंचित हळद, सराव आणि चवीपुरतं मीठ. यात मी घालत आहे 24 कॅरेट ऑइल, 24 तास आरोग्याची हमी. बरं मॅम, तुम्ही तेल बघून घ्या किती लागेल. ठीक आहे, हो थोडं घातलेलं चालेल. बरं बरं, बस
तिखट आपल्याला आवडेल त्याप्रमाणे आपण घालायचं आहे. मी शक्यतो याच्यामध्ये लाल तिखटच घालते आणि वाघमारेंचं लाल तिखट. वाघमारेंचं लाल तिखट रंग पण छान येतो आणि चवीला पण चवही लागते. आणि दुसरं म्हणजे आलं लसूण आणि हिरव्या मिरचीची जी पेस्ट आहे ती आपण जेव्हा मसाला करू तेव्हा त्याच्यामध्ये घालायची आहे. त्यामुळे हा जो भरायचा मसाला आपण तयार करतोय त्याच्यामध्ये तिखट जरा प्रमाणामध्येच घालावं. चला आपलं तेल पण छान गरम झालेलं आहे मॅम आणि आपला हा मसालाही तयार झालेला आहे. तर आपण तेलामध्ये हा जरा थोडासा कांदा घालूया. हो घाला. बरं पूर्ण घालू मॅम. हो घाला. बरं कांदा जरासा ट्रान्सपरंट झाला की आपण त्याच्यामध्ये हे जे आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट वाटलेली आहे ती आपण घालूया. फ्लेम कशी ठेवायची मॅम? कमी? फ्लेम मीडियम. मीडियम. बरं बरं. तोपर्यंत मी मसाल्यानी वांगी भरून घेते इथे. बरं याला कथ्था रंग येईपर्यंत भाजायचं आपल्याला? नाही थोडा कमी. म्हणजे पूर्ण कथ्था पण नाही, मीडियम मध्ये आपल्याला परतून घ्यायचं. ट्रान्सपरंट होईपर्यंत तुम्ही परतायचं आहे आणि त्याच्यानंतर याच्यातली एक चमचा पेस्ट आपल्याला त्याच्यामध्ये घालायची आहे. घालू मी? हो घाल. बरं एक चमचा याच्यात आलं लसूण आणि हिरवी मिरची मिरचीची पेस्ट, थोडंसं जिरं. बरं एक चमच पुरे? हो. मी ही जी वांगी आहे ती ही पुढे मागे अशी चिरून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता मी एका बाजूनी हा मसाला ह्याच्यामध्ये दाबून भरलेला आहे आणि आता त्याला उलट्या साईडनी पण हा मसाला ह्याच्यामध्ये मी दाबून भरून घेणार आहे. चला याला रंग येतोय थोडा थोडा आता. हो. बरं आलं आणि लसणाचा कच्चेपणा गेला पाहिजे. गेला पाहिजे. बरोबर. आता काय घालायचं याच्यात आपल्याला? आता ह्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद. ओके. हवं असल्यास थोडंसं तिखट. बरं पण मिरची तिखट असल्यामुळे जरा थोडं सांभाळून आणि आपण जो भरण्याचा मसाला घातलेला आहे त्याच्यामध्येही आपण तिखट घातलेलं होतं त्यामुळे जरा कमीच तिखट. थोडासा गोडा मसाला. वाघमारेंचा गोडा मसाला तो सुगंध येतोय. थोडीशी धनेपूड. वा वा वा. असं आपण घालून घेऊया आणि ते परतूया. बरं धनेपूड जी असते त्याचा थोडासा कच्चट हे येऊ शकतो त्या फ्लेवर. त्यामुळे जरा हे धनेपूड आणि तिखट वगैरे घातल्यानंतर जरा एक 10-20 सेकंड पर्यंत त्याला परत कधीही चांगलं असतं. खमंग येतोय अगदी नक्की. अगदी. बरं हे झालेलं आहे आपली. हो आपली ही वांगी ही भरून झालेली आहे. बरोबर. तर आता आपण ही वांगी याच्यामध्ये घालूया. तुम्ही बघू शकता मी अगदी पूर्णपणे घट्ट त्याच्यामध्ये मसाला दाबून भरलेला आहे त्यामुळे ही जेव्हा आपण याच्यात टाकू तेव्हा ती त्यातला मसाला निघणार नाही. आणि हा जो उरलेला मसाला आहे दाण्याचं कूट आणि बाकी सगळे इन्ग्रेडियंट्स असलेला तोही आपण याच्यामध्ये टाकून द्यावा. वाया घालवायचं नाही. वाया पण घालवायचं नाही आणि दाण्याचं कूट असल्यामुळे त्याचा जो रस्सा तयार होईल तोही जरा थोडासा दाटसर आणि छान त्याच्यामध्ये फ्लेवर येईल त्या दाण्याच्या कुटाचं. थोडं पाणी घातलं तरी चालेल. मला सांगाल की? हो नक्की. म्हणजे तो मसाला खाली जळायला नको लागायला नको. बरोबर. आपण आधी वांग्याचा मसाला तयार करताना भरताना त्याच्यामध्ये मीठ घातलेलं होतं त्यामुळे आता जेव्हा आपण या बाकीच्या मसाल्यासाठी मीठ घालू तेव्हा ते जरा बेताने घालावं म्हणजे भाजी खारट होणार नाही. आणि अगदी शिजत आली भाजी की त्याच्यामध्ये थोडासा गूळ घालायचा म्हणजे त्याचं जे फ्लेवर आहे ते एकदम छान असं येतं. आणि आपण या भाजीला जरा थोडं जास्तीच तेल घेतलं होतं कारण की वांगी जी आहे ती तेलावरती जरा जास्ती स्टीम झाली तर ती आणखीन जास्ती खमंग होतात. बरं तर आता आपण याला एक 10 मिनिटं होऊ देऊया. ओके. तर आम्ही याला 10 मिनिटं शिजवून तुमच्या समोर अगदी छान असं प्रेझेंट करून घेऊन येतो.
तर ही अशी खमंग भरल्या वांग्याची भाजी तुमच्यासाठी तयार आहे. प्रेक्षक हो, एक महत्त्वाची टिप ही आहे की गूळ घालताना भाजी 80% शिजली की मगच त्याच्यात गूळ घाला आणि जेवढा रस्सा आपल्याला हवा असेल तेवढं पाणी घालून तिला एक उकळी आणा, म्हणजे त्या गुळाचा पाक होणार नाही पण त्याची चव त्या भाजीमध्ये नक्कीच उतरेल. आणि तुम्ही आमच्या किचनमध्ये आल्या आणि अगदी तर्रीदार खमंग अशी भरली वांगी तुम्ही आमच्यासाठी बनवली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. मी ही रेसिपी नक्की ट्राय करणार आहे, तुम्ही सुद्धा करा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी बघत राहा शंखनाद प्रस्तुत खाद्ययात्रा पावर्ड बाय वाघमारे मसाले अँड 24 कॅरेट ऑइल. नमस्कार. वाघमारे वऱ्हाडी मसाला आता तुमच्या शहरात प्रत्येक किराणा दुकानात. वाघमारे वऱ्हाडी मसाला, दही रोजच्या जेवणाला स्वाद जरा अटके. भाई, खाने में जितना जरूरी होता है स्वाद, उतना ही जरूरी उसमें बसा स्वास्थ्य. और ये दोनों आपको भरपूर मिलेंगे सिर्फ 24 कैरेट कुकिंग ऑयल में, जो खाना बनाते हुए लगे बहुत कम और दे पूरा स्वाद. वहीं स्वीडन टेक्नोलॉजी से बना ये ऑयल गर्म होते वक्त जरा सा भी धुआं ना होने दे. 4 स्पेशल वैरायटीज में अवेलेबल, यानी ग्राउंडनट ऑयल, सोयाबीन ऑयल, सनफ्लावर ऑयल और राइस ब्रैन ऑयल तो आज ही आजमाएं. अपने जायके और स्वास्थ्य दोनों को दे 24 कैरेट कुकिंग ऑयल का जानदार तड़का. साफ हवा एंजॉय करने के लिए आप कहीं और क्यों चले, घर पे ही रुके. वोल्टास का नया प्योर एयर एडजस्टेबल एसी विद हेपा फिल्टर, ये जर्म्स और पोल्यूटेंट्स को फिल्टर करे और दे साफ ठंडी हवा 6 एडजस्टेबल टनेज मोड्स में, तो हवा और सेविंग्स दोनों टनटनाटन. तुली कॉलेज ऑफ होटल मॅनेजमेंट नागपूर घेऊन येत आहे आपल्यासाठी सुवर्ण संधी. या अंतर्गत तुम्हाला मिळत आहे 3 आणि 4 वर्षाची डिग्री कोर्सेस लंडन युनिव्हर्सिटी कडून, L2 डिप्लोमा सोबत मिळवा. भारतात आणि विदेशात नोकरीची 100% हमी. शिका आणि कमवा एकाच परिसरात कॉलेज सोबत 5-स्टार कॅटेगरी हॉटेल मध्ये. ट्रेनिंग करण्याची संधी, हॉस्टेल सुविधा उपलब्ध. एवढेच नाही, कोर्स सोबत मिळत आहे स्कॉलरशिप. अधिक माहिती करिता संपर्क करा, इंस्टाग्राम आणि फेसबुक ला अवश्य भेट द्या.